तर अनिशा नागपुरातील सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. सभेसाठी पुन्हा एकदा कायदेशीर परवानगी मागणार असल्याचं श्याम मानव यांनी म्हटलंय. अन्यथा देवाबाऊंच्या मतदारसंघात सविनय कायदेभंग आंदोलन करणार असल्याचं देखील श्याम मानव यांनी म्हटलं. आम्ही पुन्हा शेवटची एकदा रीतसर परवानगी मागू कायदेशीर, आणि ती कायदेशीर परवानगी जर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली नाही हीच कारण सांगितली तर मी गांधीजींचा चेला आहे. गेली 51 वर्ष त्याच पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहे, याही पलीकडे त्याच पद्धतीनं काम करणार आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करणार आणि मुक्काम पोस्ट देवाभाऊचा मतदारसंघ हे आम्ही करणार. केवळ मीच नव्हे, महाराष्ट्रातल्या सगळ्या सामाजिक संघटना त्यामध्ये उतरणार. होऊन जाऊ द्या लढाई.